सरकारला जाळ आणण्याचं आम्ही नक्कीच काम करू. पोलिसाच्या पहिला आम्ही तिथं तुटून पडू आणि त्या नराधमाचा आम्ही वध केल्याशिवाय राहणार नाही. महायुतीमध्ये जरी आम्ही असलो तरी पण महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणून आम्ही महिलांवरील अत्याचाराला ही वाचा फोडण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये ज्या महिलांवरती क्रूरपणे अत्याचार होतात 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या मुलीवर यावरती सरकारने बंधनं आणली पाहिजेत आणि त्यांना कडक शासन केलं पाहिजे. महायुतीमध्ये जरी आम्ही असलो तरी पण महिलांवर अत्याचार होत आहेत म्हणून आम्ही महिलांवरील अत्याचाराला ही वाचा फोडण्यासाठी आम्ही हे आंदोलन घेतलेलं आहे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पिंपरी चिंचवडच्या महिला अध्यक्षा कमलताई कांबळे यांच्या माध्यमातून जे आज आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांवर अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन झालेलं आहे. गेल्या महिन्यामध्ये जवळजवळ 69 घटना या महिलावर अन्याय अत्याचाराच्या घडलेल्या आहेत आणि जे बदलापूरला जे मानवी आयुष्यमान मनुष्याला मानवतेला काळीमा फसणारी जी घटना घडलेली 3 ते 4 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेला अक्षय शिंदे या नावाने त्या आरोपीला कडक शासन झालं पाहिजे. परत काल निगडीमध्ये 70 वर्षाच्या महिलेवरती पण एक बलात्कार झाला त्याच्यामध्ये पण कडक शासन झालं असं आम्ही सरकारला आम्ही निवेदन पत्र महिला अध्यक्ष कमलताई कांबळे यांच्या माध्यमातून देणार आहोत. नक्कीच भेट घेणार आहोत आणि पोलीस आयुक्तांना आम्ही सर्व आमदारांना जे मांडणार आहोत कारण जरी आम्ही सत्तेत असलो तरी आम्ही जे अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन पक्ष सातत्याने करत आहेत. आमचे नेते रामदासजी आठवले साहेब सातत्याने करत आहेत म्हणून सरकारमध्ये असून असलो म्हणून असं तुम्हाला वाटत असेल की लेट आंदोलन घेतलं तसं नसून आम्ही वेळेवर आंदोलन घेतलंय आणि सरकारला जाण आणण्याचं आम्ही नक्कीच काम करू. मध्ये जे आंदोलन घेतलेलं आहे कमलताई या शहराच्या महिला अध्यक्ष आहेत शहराचे अध्यक्ष कुणाल वावळकर आम्ही एवढंच म्हणतोय की या बदलापूरमध्ये जे अन्याय झाला मुलीवर आणि या महाराष्ट्रामध्ये परत भेटे गाव लातूरपाशी आहे तिथेही असं 70 वर्षाच्या मुलीवर झाला परत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या याच पद्धतीनं घटना होतात. तर माझं म्हणणं आहे की जे आपले जे फडणीस साहेब आहेत अजितदादा आहेत शिंदे साहेब आहेत यांनी ताबडतोब ऍक्शन घेतली पाहिजे आणि अशा लोकांना जाग्यावरच खतम करेल अशा पद्धतीचे आदेश देऊन टाकले पाहिजे की हे साधे गुन्हेगार नाहीत हे महिलेचा काळीमा लावणार आहेत महिलेचा अन्याय करणार आहेत तर यांना थांबवलं नाही थांबवलं तर अशाच पद्धती. आणि दुसरी गोष्ट पोलिसावर सध्या हल्ले करतात हे गुन्हेगार लोक शत्रूंनी मारतात पोलिसाला सध्या जखमी करतात काही पोलीस ऍडमिट आहेत जर या पद्धतीत चालत असेल तर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि गली गलीमध्ये जी पोरं टुकारपणे फिरतात इकडे तिकडे कॉलेजच्या भोवताली मुलींना छेडतात आणि त्या ताबडतोब या कॉलेजच्या भोवताली मुलं दिसतील छेडणारे बिडाच्याला ताबडतोब जेलला टाकलं पाहिजे आणि महिलेनी आपलं संरक्षण करण्यापाई स्वतः सज्ज राहिलं पाहिजे आणि नराधमाला खऱ्या दृष्टीनं रस्त्यावरती मारला पाहिजे आणि आपलं संरक्षण आपण केलं पाहिजे. रिपब्लिकन पार्टी रस्त्यावर उतरणार आहे जिथं अन्याय होईल तिथं सगळी आमची पार्टी उतरणार आहे. सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तर अन्याय झाल्याच्या नंतर निळा झेंडा आणि रिपब्लिकन पार्टी आठवले साहेबांची रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे सर्वांनी नोंद घ्यायची. कुणी जरी म्हणन सत्ता आहे तर ठीक आहे पण अन्याय झाल्याच्या नंतर हा प्यांतर जागा राहणार. आंबेडकर चौक शाहू फुले विचारायचे आम्ही माणसं आहोत आमचं जर डोकं फिरलं त्यानंतरच्या काळात माहिती आहे की आम्ही कसे काय रस्त्यावरती या पद्धतीनं आम्हाला करावं लागेल. पोलिसाच्या पहिला आम्ही तिथं तुटून पडू आणि त्या नराधमाचा आम्ही वध केल्याशिवाय राहणार नाही. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करावी अशी मी विनंती करतो आणि या सरकारने याची नोंद घ्यावी आणि आठवले साहेबांशी सध्या आम्ही बोलणार आहोत या सरकारने ताबडतोब निर्णय घ्यावा आणि अशा नराधमाला फाशी दिली पाहिजे आणि अशा लोकांना दिसतात गुढी घातली पाहिजे अशा म्हणून एवढंच बोलतो.